नमस्कार, सीमास किचनमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी एक प्रकारची फुलवात तयार करणार आहे। 33 पाकळ्या असलेली सुंदर अशी कमळवात तयार करणार आहे। इकडे मी हे थोडं दूध घेतलेलं आहे आणि हा कापूस घेतलेला आहे। कापूस स्वच्छ निवडून घेतलेला आहे। यातली सरकी वगैरे काढून टाकायची आहे आणि हा अशा प्रकारे आपल्याला थोडा पिंजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता ह्याची आपल्याला फुलवात तयार करायची आहे। नेहमीप्रमाणेच फुलवात तयार करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने अगदी छोटं असं टोक करायचं आहे। अशी आपल्याला ही दोन वाती असलेली फुलवात तयार करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आता दुसरीसुद्धा करून घेऊया। फुलवात तयार करताना एक वात थोडी लांब ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूची वात अगदी छोटी ठेवायची आहे। अशाच आता आपल्याला 33 फुलवाती तयार करून घ्यायच्या आहेत। फुलवाती तयार आहेत। आता ह्यातल्या 5 फुलवाती घ्यायच्या आहेत। लांब जी बाजू आहे ती आपल्याला जोडायला घ्यायची आहे आणि जे छोटं टोक होतं वातीचं ते बाहेरच्या बाजूने ठेवायचं आहे। फुलवाती जोडताना थोडा कापूस आणि थोडं दुधाचा हात लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे या फुलवाती जोडत जायच्या आहेत। थोडा कापूस आणि थोडं दुधाचं बोट लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जशा सोयीस्कर होतील तशा 8-8 किंवा 10-10 वाती जोडत जायच्या आहेत। अधिक महिन्यासाठी म्हणून आपण या 33 फुलवाती जोडून ही कमळवात तयार करतो आहे, पण इतर वेळेससुद्धा आपण ही वात तयार करू शकतो। 5, 11 किंवा 21 फुलवाती जोडूनसुद्धा ही फुलवात आपण तयार करू शकतो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा। हं, मंजुळवात आणि अधिक महिन्यात हमखास केले जाणारे अनारसे ह्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे। अनारशांसाठी खूप साऱ्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत। याची लिंक तुम्हाला वरसुद्धा दिसेल आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तिकडे पाहू शकता। अशाच प्रकारे सर्व फुलवाती जोडून घ्यायच्या आहेत आणि शेवटी ह्या दोऱ्याने आपल्याला घट्ट बांधून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर कापसाचं सूत काढता येत असेल तर त्या धाग्याने सुद्धा ह्या वाती चांगल्या पक्क्या करून घेऊ शकता। पुन्हा एकदा थोडा कापूस घेऊन फुलवात व्यवस्थित करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली ही फुलवात आता तयार आहे। याला थोडं कुंकू लावून घेऊया। कुंकू लावल्यावर तर ही फुलवात अगदी छान दिसते, मस्तच। नेहमीप्रमाणेच फुलवात भिजवून घ्यायची आहे आणि लावायची आहे। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह। थँक्यू।